नमस्कार मैत्रिणींनो, शुदा रेसिपीजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत स्ट्रीट स्टाईल अंडा घोटाळ्याची रेसिपी. ही रेसिपी खूप लोकांना आवडते, तुम्हीही बनवून बघा, आवडेल. तर चला तर मग बघूया साहित्य काय काय लागतं इथे. तर सर्वप्रथम कढई ठेवली, आपण गॅस चालू करून घेतलेला आहे आणि त्यात 4 ते 5 मोठे चमचे आपण तेल घालून घेतलेलं आहे. आणि त्यात आता हा कांदा घालून घ्यायचा. या अंडा घोटाळ्याला कांदा जरा जास्त घातला ना तर छान लागते. दिली अजून आपल्याला त्यात बटर किंवा बटर नसेल तुमच्याकडे तर गावरान सूप, दोन्हीपैकी काहीतरी एक त्यात टाकायचं, मिक्स करायचं. ते आपण नंतर ॲड करू द्यायचं. आता हा कांदा छान नरम होईपर्यंत परतून घ्यायचा. आता कांदा थोडा नरम झाला आहे तर आता आपल्याला त्यामध्ये पीठ ढोबळी मिरची टाकून घ्यायची. ढोबळी मिरची पण थोडी 2 मिनटं नरम करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची. आणि छान एकजीव करून घ्यायचं, परतून घ्यायचं. गॅस कमीच ठेवायचा आहे. आता त्याला थोडं नरम होतं. 2 मिनटं झाले. त्यात आता आपल्याला ही थोडी तिखट हिरवी मिरची, जवळजवळ ही 2 मिरची आहे, आणि ही आलं लसणाची पेस्ट 1 मोठा चमचाभर टाकून घ्यायचे. आणि आता छान तेलावर परतून घ्यायचं आहे. ठेवायचं आहे आपल्याला. तर आता आलं लसूणची पेस्ट, हिरवी मिरची पण छान नरम झाली आहे. त्यात आता आपल्याला हे टोमॅटो टाकून घ्यायचे. तेही छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचे. तर आता यामध्ये आपल्याला आपल्याजवळ जर बटर असेल तर बटरचे क्यूब्स टाकायचे, नसेल तर गावरान सूप घालायचं छान, कारण याचीच खरी टेस्ट असते या घोटाळ्यामध्ये. 2 चमचे सूप घातलेला आहे. बटर किंवा तुपामुळे टेस्ट खूप भारी येते. ट्राय करून बघा तुम्ही, तुम्हाला नक्की आवडेल. आता हे टोमॅटो पण छान नरम करून घेऊयात आपण. तर आता टोमॅटो पण छान मऊ झालेले आहेत. सगळे कांदे, टोमॅटो, ढोबळी मिरची सगळे छान एकजीव झालेले आहेत. तर त्यामध्ये आता आपल्याला हे काही मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये मी 1 मोठा चमचा धने पावडर घेतले आहे, 2 मोठे चमचे पावभाजी मसाला, 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर, 1/2 चमचा अर्धा छोटा चमचा आपला घरगुती गरम मसाला, 1/4 चमचा जिरे पावडर, भाजलेली जिरे पावडर आहे, आणि 1/4 चमचा पावला पण अगदी कमी हळद आहे. तर आता हे सगळे मसाले यात घालून घ्यायचे. छान मिक्स करून घ्यायचे. तर आता मसाले पण छान परतवले गेलेले आहेत. तर त्यामध्ये आता हे 5 अंडे उकडून घेऊन आणि छान किसणीवर किसून घेतलेले आहेत. तुमच्याकडे जाड किसणी असेल तर त्यावरही किसले तर खूप छान होतील. आणि ते आता यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे.
मस्त परतून घ्यायचे. अजून मीठ घालायचं आहे त्यात. यामध्ये आता मीठ घालून घेऊया अंदाजे. छान मिक्स करून घेऊया. आता यामध्ये 2 अंडे कच्चे असे फोडून टाकून घ्यायचे. आता हे छान पद्धतीने असे मिक्स करून घ्यायचे. गॅस अगदी मंद ठेवलेला आहे. हे असे छान मिक्स करायचं आहे. मसाले, किसलेले अंडे आणि कच्चं अंड हे परतून परतून घ्यायचे. आता वरून जे आपण 2 अंडे टाकून घेतले कच्चे अंडे ते पण छान आता मिक्स झालेले आहेत. त्यामध्ये आता जवळजवळ 1/2 ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे. अर्धा ते 1/2 ग्लास पाणी त्यात घातलेले आहे. आता त्या गॅस मोठा केलेला आहे. आता त्याला छान उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर आपण ते त्यामध्ये कोथिंबीर घालूयात. मग आपला अंडा घोटाळा रेडी झाला. तर आता अंडा घोटाळ्याला छान उकळी आलेली आहे. गॅस कमीच ठेवला आहे. तर अजून जरा 5 मिनटं होऊ द्यायचं आहे त्याला. आणि अगदी मंद गॅस करायचा आहे. त्याच्यावर ताट झाकून घ्यायचं आहे. अजून एक वाफ छान काढून घ्यायची. त्यानंतर रेडी आहे आपली अंडा घोटाळा. आता 5 मिनटं 5 ते 7 मिनटं झालेले आहेत. तर बघूया आपण. छान तयार होत आलेला आहे. अगदी सोपी रेसिपी आहे ही आणि एकदम टेस्टी पण आहे. तर आता यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊया. थोडी आपण वरून सजावटीला ठेवूया. आता आपण पावही गरम करून घेऊया. हे एका बाजूला ठेवून घेऊ. तर आता कोथिंबीर पण घालून झाली आहे. म्हणजे आपला अंडा घोटाळा आता रेडी आहे. तर आता आपण पाव गरम करून घेऊयात त्यासोबत खाण्यासाठी. तर आता पाव पण आपण तव्यावर छानपैकी गरम करून घेऊयात. खरपूस भाजून घ्यायचे पाव पण.
गॅस कमीच ठेवलेला आहे. तर आता छान असे खरपूस भाजून घ्यायचे, वरून पण छान तूप किंवा बटर लावून घ्यायचं. भाजू द्यायचं त्याला, गॅस कमीच ठेवायचा आहे. तर हे बघा, पाव पण खरपूस भाजून तयार आहे. आता आपण छान डिश सजवून घेऊयात. त्यावर ह्याची छान असं किसून घ्यायचं आहे. मस्तपैकी गरमागरम अंडा घोटाळा, पाव आणि त्यावर हे किसलेलं चीज. तर मैत्रिणींनो, अंडा घोटाळा ही डिश बनवून आपली रेडी आहे. तर कशी वाटली तुम्हाला, तुम्हीही बनवून बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.